नमस्कार, मोनाली डिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी राम जंजाळ. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा घाटामध्ये रस्त्याची अतिशय दुरावस्था, वाहनधारकांचे हाल. घाटामध्ये अनेक वाहने नादुरुस्त होण्याचं प्रमाणही वाढलं. सिल्लोड तालुक्यातील बनकिनोळ्यासह परिसरामध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा तत्परतेने पुरवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर सुरू केलं आमरण उपोषण. आणि सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित माजी विद्यार्थी मेळावा उत्साहामध्ये संपन्न. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा घाटामध्ये रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून घाटामध्ये अनेक वाहने नादुरुस्त होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावर असलेल्या घाटात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना गाडी बंद करून अगोदर खड्ड्यात दगड माती टाकून खड्डे बुजवून नंतर आपलं वाहन त्या रस्त्यावरून पार करावं लागत असल्यानं घाटातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांसह प्रवासी करत आहेत. 6 किलोमीटर अंतर असलेल्या घाटनांद्रा घाटात एकेरी रस्ता असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगराच्या दरी एकेरी रस्त्यावर असलेले खड्डे यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जड वाहतूक करणारे वाहन केवळ घाटातील खड्ड्यामुळे व घाटातील अनेक ठिकाणी खडे उघडी पडल्यानं वाहनधारक वाहतूक करण्यास टाळाटाळ करत आहेत. सध्या कपाशी, मका व इतर शेतीच्या मालाची वाहतूक वाढल्यानं व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागतोय. जड वाहतुकीसाठी खान्देश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यात जाण्यासाठी खान्देश हा मधला मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात या घाटातून जड वाहतूक सुरू असते. परंतु मोठ्या वाहनाला खड्ड्यांमुळे व घाटात असलेल्या वळण रस्त्यामुळे वाहन चालवणं अवघड होत असल्यानं वाहनधारक वाहन चालवण्यास तयार नसतात. तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड पंख्यावरही मोठमोठे खड्डे पडले असून बाजूला असलेल्या घाटाची मोठी दरी, त्यामुळे घाटातून वाहन चालवणं म्हणजे मृत्यूला जवळ करणं अशी स्थिती निर्माण झाली आहे. या भागातील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मोठा गाजावाजा करत आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन पावसाळा सुरू होण्यापूर्वी केलं होतं. परंतु प्रत्यक्ष काम सुरू होण्यास किती वर्षे लागतात हे सांगितलं जात नसल्यानं केवळ खड्डे बुजवून रस्ता तात्पुरता का होईना सुरळीत करण्याची मागणी प्रवाशांनी व वाहनधारकांनी केली आहे. विशेष म्हणजे या खराब झालेल्या रस्त्यामुळे लांब पल्ल्याच्या 40 गाव, मालेगाव, पाचोरा, जालना, सिल्लोड, अंबळनेर, सिल्लोड, धुळे या लांब पल्ल्याच्या बसगाड्या केवळ रस्त्याअभावी बंद झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. याविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभागीय अभियंत्यांना विचारलं असता सदरील कामाला मंजुरी मिळाली असून घाटनांद्रा तिडका या रस्त्याचा अंदाजपत्रक तयार करण्यात आलं असून तांत्रिक मान्यता व टेंडर काढणं बाकी असून तांत्रिक मान्यता मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असून यासाठी 2 महिन्याचा कालावधी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. सिल्लोड तालुक्यातील बनकिनोळासह परिसरामध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले असून कापसाला बाजारभावही नसल्यानं कापूस लागवडीत यावर्षी नुकसान झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सिल्लोड तालुक्यातील बनकिनोळ्यासह परिसरात दिवाळीमुळे कापूस वेचणीला मजूर मिळण्याचे झाले आहेत. मजूर मिळाला तरी कापूस वेचणीसाठी क्विंटल मागे 600 ते 800 रुपये खर्च येत असल्यानं बनकिनोळा परिसरात कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. गेल्या वर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव मिळाल्यानं यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची पेरणी केली. दिवाळीनंतर परिसरात कापूस वेचणीला सुरुवातही झाली. मात्र कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना मजुरांची शोधाशोध करावी लागतीये. यावेळी कापूस वेचण्याला होकार देणारे मजूर 5 किलो कापूस वेचणीसाठी 30 ते 35 रुपयाची मागणी करत आहेत. याचप्रमाणे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे मजुरीसाठी 600 ते 800 रुपये खर्च करावा लागतोय. त्यातच वाहतुकीचा खर्च आणि लागवड करण्यासाठी आलेला खर्च असा एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांना कापूस लागवडीमध्ये मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यंदा कापसाचे भावही कमी असल्यानं परिसरातील शेतकरी सांगत असून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे येत्या वर्षात कापूस लागवड न करण्याचा निर्णय परिसरातील शेतकरी दिनेश फरकाडे, राजयोग जाधव, धोंडीराम वहाटोळे, रामदास फरकाडे, सचिन जाधव, आदित्य फरकाडे, रमेश जाधव आदींनी घेतला आहे. वृत्त प्रतिनिधी पाराजी वहाटोळे, जीवरक टाकळी. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा तत्परतेने पुरवण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामीण रुग्णालय हे असुविधेच्या विळख्यात सापडलं आहे. त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयामधील एक्स-रे मशीन कार्यरत करणे, कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नेमणूक करणे, सर्व वैद्यकीय अधिकारी दररोज मुख्यालयाला उपस्थित राहणे या मागण्यांसाठी येथील ग्रामस्थांनी येथील दवाखान्यासमोर शेवटी आमरण उपोषण सुरू केलं आहे. बुधवारी उपोषणाचा पहिला दिवस होता. या उपोषणामध्ये माजी सरपंच DM डहाके,
विठ्ठल नवले, ग्रामपंचायत सदस्य जयस पठान, उपसरपंच अरुण सोनवणे, विजय वैष्णव, नारायण खडके, जावेद शेख, मुख्तार मिस्त्री, शाहकुबा दौंगे, सुधाकर जाधव, सुरेश जाधव, बापू मैद आदींचा समावेश आहे. वृत्त प्रतिनिधी अमोल मुरसकर, किशोर. सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्याला विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोयगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. अतिशय उत्साहामध्ये हा माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजक स्वामी समर्थ पतसंस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर बोरसे, गोकुळ रोकडे, अरुण सोहनी, डॉक्टर सुरेश शिंदे, डॉक्टर ज्ञानेश्वर पायघन, डॉक्टर कांचन पाटील, संजय जोहरे हे होते. जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी 1990-91 या वर्षामध्ये इयत्ता 10वी वर्ग शाळेमध्ये पास नापास मित्र एकत्रित येऊन पूर्वी ज्या शाळा खोलीमध्ये ज्ञानाचे धडे गिरवले त्याच बाकावर त्याच आसनावर विराजमान होऊन पूर्वीच्या शिक्षकांच्या तसेच शालेय जीवनातील जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आज मात्र ती वेळ निघून गेली हे सर्वांनी कबूल केलं. धन्य ते बालपण याची सर्वांनी एकमेकांना कबुली दिली आणि आपल्या शालेय आयुष्यातील आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला. या प्रसंगी अरुणा चौधरी, कांचन पाटील, उज्ज्वला काळे, साधना काळे, सौभाग्यवती दुसाने, सौभाग्यवती खोडपे, डॉक्टर विजय व्यवहारे, रवींद्र इंगळे, सुभाष सोहनी, रघुनाथ काटोले, संजय जोहरे, दीपक देशमुख, अरुण चौधरी, परमेश्वर मोरे, संजय जोहरे, रवींद्र बाविस्कर, गोपाल दुसाने, कैलास आगे, विजय व्यवहारे आदींसह माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी दिलीप देसाईसह पूनम परदेसी, सोयगाव. सिल्लोड कन्नड मार्गावरील हस्ताखाडीमध्ये मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमाराला एसटी बस खड्ड्यामुळे स्टेअरिंग जाम होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला अडकल्यानं पुढील अनर्थ टळून प्रवासी थोडक्यात बचावले. कन्नड सिल्लोड रस्त्यावरील हस्ताखाडीमध्ये मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमाराला खड्ड्यांमुळे स्टेअरिंग जाम झालं आणि त्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला अडकल्यानं बसमधील 57 प्रवासी थोडक्यात बचावले नसता मोठा अनर्थ घडला असता. बसमधील 2 लहान मुलांसह चौघांना किरकोळ मारायला लागलाय. सिल्लोडहून सकाळी 8 वाजता MH 20 VL 1508 ही बस प्रवासी घेऊन कन्नडकडे निघाली होती. सकाळी 10:30 वाजेच्या सुमाराला हस्ताखाडीत असलेल्या पिराच्या वरच्या वळणावर खड्ड्यात आदळून ती बस बंद पडली. यामुळे स्टेअरिंग जाम होऊन बस थेट रस्त्याच्या खाली गेली. मात्र सुदैवाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या सागवान झाडाला बस अडकली आणि घटनेची माहिती मिळताच कन्नड आगारचे प्रमुख गीते, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक SD वीर, वाहतूक नियंत्रक बैरागी यांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधून कन्नडला सोडलं. या बस अपघातात बसचं जवळपास 20,000 रुपयांचं नुकसान झाल्याचं वीर यांनी सांगितलंय. दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्टेअरिंग जाम होऊन बस रस्त्याच्या खाली गेल्यानं प्रवाशांनी सांगितलं. तर चालकाच्या म्हणण्यानुसार समोरच्या वाहनाने हुल दिल्यानं बस रस्ता सोडून खाली गेली होती. वृत्त प्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा घाटामध्ये रस्त्याची अतिशय दुरावस्था, वाहनधारकांचे हाल, घाटामध्ये अनेक वाहने नादुरुस्त होण्याचं प्रमाणही वाढलं. सिल्लोड तालुक्यातील बनकिनोळ्यासह परिसरामध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी हवाल देईल. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा तत्परतेने पुरवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर सुरू केलं आमरण उपोषण. आणि सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित माजी विद्यार्थी मेळावा उत्साहामध्ये संपन्न. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.